राष्ट्रीय सण असलेल्या स्वातंत्र्य दिनी ध्वजाचा वापर केला जातो. सोहळ्यानंतर राष्ट्रध्वज हे कुठेही पडलेले आढळतात. यातून देशाच्या राष्ट्रध्वजाचा मोठ्या प्रमाणात अवमान सुद्धा होतो आणि यामुळे स्वातंत्र्य दिनी राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखला जावा यासाठी प्लास्टिकचा राष्ट्रध्वज वापर करू नका असे आवाहन जिल्हाधिकारी विमला आर यांनी केले आहे. शालेय विद्यार्थ्यांकडून तसेच नागरिकांकडूनही कागदाच्या व प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा स्वातंत्र्य दिनी अथवा महत्त्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात वापर करण्यात येतो. मात्र कार्यक्रम संपल्यानंतर प्लास्टिकचे व कागदाचे राष्ट्रध्वज हे मैदानात रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतरत्र पडलेले असतात. हे राष्ट्रध्वज पायदळी तुडवले सुद्धा जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. हे टाळण्यासाठी उच्च न्यायालयाने प्लास्टिक व कागदी वापरण्यासाठी बंदीचे निर्णय घेतले आहे. शासनाच्या 1 जानेवारी 2015 शासन निर्णयानुसार प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वज निर्मितीसह पायाबंद घालण्याच्या दृष्टीने त्यांचे उत्पादन व वितरण आणि विक्रेते यांच्यावर संबंधित विभागाने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे कार्यक्रम संपल्यानंतर ठिकठिकाणी पडलेले राष्ट्रध्वज गोळा करून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याच्या सूचनाही न्यायालयाने दिलेल्या आहेत. खराब झालेले राष्ट्रध्वज पिशवी किंवा कापडामध्ये व्यवस्थित बांधून सूर्यास्तानंतर व सूर्योदयापूर्वी जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीत स्वच्छ जागेत सन्मानपूर्वक नष्ट करण्यात यावे. तसे करताना सर्वांनी उभे राहावे व ते पूर्णपणे जाळून नष्ट होईपर्यंत कोणीही जागा सोडू नये असे निर्देशही देण्यात आले आहे. रस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करण्यासाठी जिल्ह्यातील सामाजिक संघटना, नागरिक, विद्यार्थी आणि सहकार्य करावे. जमा करण्यात आलेले राष्ट्रध्वज जिल्हाधिकारी व संबंधित तहसील कार्यालयात सुपूर्द करण्यात यावे असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे. शकडा न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट.